नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त मी नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिकचा काही भाग, औरंगाबादचा उत्तर भाग आणि अहमदनगरचा उत्तर भाग, त्यात पालघरचा थोडासा भाग येतो. मला आता फोन आलेला आहे घोरपडे दादासाहेब यांचा राहतावरून, ठीक आहे, शिर्डी राहता जो हा भाग आहे. चर्चा सुरू होती शेतकऱ्यांत की मान्सूनचं कसं होणार, संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस सुरू झालेला आहे, संपूर्ण महाराष्ट्रात पेरण्या सुरू झालेल्या आहेत, पण आपलं कसं होणार. म्हणजे काही लोकांचं असं म्हणणं आहे की आपल्या आता पेरण्याच होणार नाही, म्हणजे मान्सूनने आपल्याला दगा दिलेला आहे. अशी काही गोष्ट नाही आहे बघा, की ह्या ज्या बातम्या सध्याच्या परिस्थिती येत आहे की मान्सून खूप फास्ट आहे, पण मी तुम्हाला वारंवार सांगत आहो की मान्सून लेट चाललेला आहे. तर आता मी तुम्हाला 2 तारखा देतो या भागासाठी, म्हणजे नंदुरबार, धुळे, जळगाव, त्यानंतर नाशिक, औरंगाबादचा उत्तर भाग आणि अहमदनगरचा जो उत्तर भाग आहे, याच्यासाठी 2 तारखा देतो. 25 जून ते 2 जुलै ही झाली पहिली तारीख, आणि दुसरी तारीख 2 जुलै ते 9 जुलै, ठीक आहे. आता ह्या वेळेत पाऊस कसा आहे ना, फक्त आपल्याला काय करावं लागणार, पेरणीसाठी थोडा धीर धरावा लागेल की मान्सून नाही, पाऊस नाही असं नाही, ठीक आहे. मान्सून येणार, त्यासोबत पाऊस पण ह्या भागात चांगला येणार. आता बघा की काय होणार, की पहिला टप्पा म्हणजे मुसळधार पावसाचा, धुळेचा जो पूर्व भाग आहे, त्यानंतर नंदुरबारचा पूर्व भाग, जळगाव संपूर्ण, बुलढाण्याचा त्यात काही भाग येईल आणि औरंगाबादचा काही भाग येईल. त्यानंतर दुसरा टप्पा, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाण्याचा बराचसा भाग, नाशिकचा आणि औरंगाबादचा बराचसा भाग. तिसरा टप्पा नाशिक, त्यात अहमदनगर पण येणार, जालन्यात सुद्धा जबरदस्त पाऊस राहणार, त्याचवेळेस बुलढाणा, म्हणजे जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, अहमदनगर, औरंगाबाद, जालना आणि बुलढाणा, हा संपूर्ण भाग. थोडं म्हणजे जो उत्तरेकडील भाग आहे, फक्त म्हणजे जे खान्देशाला, म्हणजे हे जे मी तालुके जे बोललो आता, जालना तालुका, याला जे जळगावला लागून असलेले तालुके, औरंगाबाद तालुका, औरंगाबाद जिल्हा, म्हणजे खान्देशाला लागून असलेले तालुके, ह्या तालुक्यात थोडा लेट पाऊस राहणार आहे. मान्सून लेट आहे, याचं कारण म्हणजे मान्सून लेट, घाबरून जाऊ नका फक्त, आणि पेरणीसाठी घाई करू नका. उगाच थोडासा पाऊस आला ना, आपण पेरणी करून टाकली आणि नुकसान होईल, दुबार पेरणीची पाळी येईल. पाऊस आहे, मी सांगतो तुम्हाला, पाऊस आहे, पाऊस येणार. तारखा तुम्ही लक्षात ठेवा, संपूर्ण महाराष्ट्रासाठी मी तारखा दिलेली आहे आणि आता खान्देशासाठी पण तारखा दिल्या, ठीक आहे. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. माझं नाव प्रकाश कामनकर आहे, माझा यूट्यूब चॅनल आहे ॲग्रीपॉवर नावाचं, ग्रुप आहे फेसबुकला हवामान अंदाज प्रकाश कामनकर नावाचा, पेज आहे फेसबुकला ॲग्रीपॉवर नावाचं. प्रत्येक ठिकाणी मला फॉलो करा, आणि काही माहिती पाहिजे असेल कुठल्या जिल्ह्याबद्दल, तुम्हाला हे संभ्रम असेल की पेरणी योग्य पावसाचं कसं, आणि कन्फ्युजन खूप असेल, आणि अशी जर का काही गोष्टी होत असेल की नाही पाऊसच येणार नाही, आणि आता मान्सून आपल्याकडे, मान्सूनचा एकदम म्हणजे निराशा तयार झालेली आहे शेतकऱ्यांत, तर असं निराश होऊन चालणार नाही. पाऊस प्रत्येक ठिकाणी येणार, पाऊस फक्त मान्सून डिले आहे, बस एवढंच. धन्यवाद.